नमस्कार, सातारा मीडिया सर्व्हिसेसच्या जनमत मध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण प्राध्यापक डॉक्टर धनंजय देवी यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत ती एकूणच वीज, त्याचा वापर आणि आपल्याला कशा पद्धतीने त्याचं युटिलायझेशन करता येतं या संदर्भामध्ये. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की सरांनी ज्या पद्धतीने एनर्जी ऑडिटची परीक्षा पास केलेली आहे, त्याचबरोबर एनर्जी या सब्जेक्टमध्ये त्यांनी एमटेक केलेलं आहे, तेव्हा एक अधिकारी व्यक्ती म्हणून आपण सरांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. आपण सर्वप्रथम सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार आणि आपलं एकदा पुन्हा एकदा स्वागत जनमतच्या या स्टुडिओमध्ये. आपण मागच्या वेळा काही बल्ब्स आणि एकूणच ज्या वापरात येणाऱ्या वस्तू आहेत त्याच्या अनुषंगाने चर्चा केली होती, कशा पद्धतीने लाईट वाचवता येईल किंवा त्याचं योग्य ते कशा पद्धतीने वापर होईल या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळी चर्चा केलेल्या होत्या. आता त्याच्या पुढचा टप्पा आपण जो आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगितलं होतं की एकूण पाईप्स असतील, इंजिन्स असतील किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन असेल या संदर्भामध्ये गृहोपयोगी वस्तू असतील किंवा वॉशिंग मशीन असेल, या वस्तूंचा वापर कसा केला पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण वीज वाजवली पाहिजे या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जे काही चर्चा करणार आहोत ती जी पंप्स आहेत पाण्यासाठी आपण वापरले जातात, एक तर शेतीसाठी आणि त्याचबरोबर घरामध्येही पाणी खेचून वर टाकीपर्यंत न्यायचं यासाठी वापरलं जातं, कशा पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे, कारण उन्हाळ्यामध्ये या समस्या जास्त जाणवतात आणि त्याचं कन्झम्पशनही जास्त होत असतं, तर एकूणच पाईप कशा पद्धतीने आपलं पंप कशा पद्धतीने वापरले पाहिजे आणि पंपां कुठल्या पद्धतीचे पंप घेतले पाहिजे, कनेक्शन कशा पद्धतीचं ठेवलं पाहिजे, त्याचं एका अर्थाने मेंटेनन्स कसा ठेवला पाहिजे, या सगळ्याचीच आपण माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांना करून देऊ. अतिशय चांगला विषय तुम्ही पंपाचा घेतलाय. पंपाच्या विषयाच्या सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व आपल्या माध्यमातून सर्व लोकांना अशी विनंती करेन की आता या 2 महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे आणि ह्या पावसाळ्यापासूनच आपण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेऊया की जे पावसाचं पडणारं पाणी आहे ते आपण त्याचं जास्तीत जास्त पृथ्वीमध्ये ते पाणी पुन्हा कसं भरता येईल या दृष्टीने आत्तापासून आपण प्लॅनिंग करूया, तरच मी जे काय पंपाच्या गोष्टी सांगणार आहे त्याचा तुम्हाला उपयोग होईल. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो की माझ्या आमच्या घरामध्ये जे बोर आहे ते बोर मी जेव्हा आम्ही तिथं राहायला गेलो तेव्हा ते बोर 150 फूट काढलं होतं आणि त्या बोरला 125 फुटापर्यंत 75 ते 125 फुटापर्यंत पाणी वाढले लागले. त्याच्यानंतर जसं जसं पाण्याची स्केअरसिटी इतर लोकांना जाणवायला लागली, मला तर कधी जाणवलं नव्हते, परंतु मी असं वैयक्तिक असं म्हटलं की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नव्हे तर पण आपण एक प्रयोग करूया ना, आम्ही छतावरचं सगळं पाणी एकत्र केलं आणि बोरच्या शेजारी 8 ते 10 फुटाचा खड्डा काढला, त्या खड्ड्याला खाली दगड, त्याच्यानंतर विटा, त्याच्यानंतर वाळू, अशा पद्धतीचं शास्त्रीय पद्धतीने त्या बोरच्या शेजारी खड्डा काढून ते भरलं आणि सर्व छताचं पाणी त्या बोरमध्ये नेऊन सोडलेलं आहे. तुम्हाला मला सांगायला आनंद होतो की आज ते पाणी आज उन्हाळ्यामध्ये 30 फुटावर ते बोरला पाणी. आता ह्याच्यामध्ये वॉटर टेबल म्हणजे पृथ्वीवरील पाण्याचं वॉटर टेबल नावाचा जो प्रकार आहे तो एक वाढणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की या देशामध्ये विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये नागरिकीकरणाचा जो वेग आहे त्या वेगाचा विचार करताना पाण्याचं पृथ्वीमध्ये पुनर्भरण होणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण हे पुनर्भरण करू शकलो नाही तर आपण नुसतंच पुस्तकांच्या मध्ये वाचणार की या पृथ्वीवर 70% पाणी आहे, 30% भूभाग आहे आणि मग हा भूभाग कसा वाचवायचा वगैरे याची चर्चा करण्यापेक्षा या आपल्या माध्यमातून मी सर्व सातारा शहरातील, सातारा परिसरातील, सातारा जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करेन की आपण पुनर्भरणाचा कार्यक्रम आत्तापासूनच लक्षात घ्यावा. सोसायट्या असतील, फ्लॅट असतील, त्यांनी बोरच्या शेजारी हे पाणी कसं नेता येईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या माध्यमातून कसं पाणी साठवता येईल आणि पाण्याचा थेंब कसं वाचवता येईल याचा जर विचार केला तर ह्या ऊर्जा लेखा परीक्षणाचा किंवा मोटरच्या संदर्भामध्ये पंपाच्या संदर्भामधल्या चर्चेला काहीतरी अर्थ राहील. आता मुद्दा 2 मुद्दे आहेत की आपण जे काही पंप वापरतो त्या पंपाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने ऊर्जा खपत कमी करता येईल आणि त्याचा मेंटेनन्स कसा कमी करता येईल. मुद्दा असा आहे की पूर्वी जेट पंप होते, म्हणजे काय होतं की बोअरच्या वर किंवा विहिरीच्या वर आपण जेट पंप बसवायचो आणि 2 पायपा आपण विहिरमध्ये किंवा बोअरमध्ये सोडायचो, त्याच्यामध्ये एकातून हवा आणि एकातून पाणी अशा पद्धतीचे 2 पायप आहेत, त्या एअर धरणं
हवा धर्म असा जो प्रकार होता, शब्द रूढ हवा, त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात की खालचा जो फुटवाल आहे त्या फुटवालमध्ये कचरा सापडला गोळा झाला तर एअर पकडते, किंवा जे पाईप जोडलेले आहे त्या पाईपमध्ये कुठे पटी तयार झाल्या तर जेट पंप सुरू व्हायला खूप अडचणी व्हायच्या. तंत्रज्ञानाची प्रगती झाली आणि त्याच्यानंतर आता सबमर्सिबल पंप आलेले, म्हणजे काय तर हा जो काही आपल्याला पाण्यामध्ये पंप ही संकल्पना पूर्वी रुढार्थानं माहिती नव्हती. आता सबमर्सिबल पंप म्हणजे विहिरीमध्ये किंवा बोरमध्ये जो पंप किंवा मोटर असते त्याला त्या पद्धतीच्या सबमर्सिबल केबल असतात आणि पंपाला एक सक्शन हेड म्हणजे पाणी खेचण्याचं हेड आणि टाकण्याचं हेड हा जो प्रकार होता ह्याच्यामध्ये सक्शन हेड जवळपास शून्य आणलं. त्याच्यामुळं सबमर्सिबल मोटर जर आपण टाकली तर समजा एक जेट पंप, एक एच पीचा जेट पंप समजा एका तासाला 10 लिटर पाणी टाकत असेल तर हा चौपट पाणी टाकतो. बरोबर, कारण क्षमता वाढली, क्षमता वाढली, त्याचबरोबर कन्झम्पशन एक चतुर्थांश कमी, म्हणजे ऊर्जा खपत तुमची कमी झाली, त्याचबरोबर पाण्याचा क्षमता वाढला. आता सगळ्यांनी सबमर्सिबल टाकली तर मुद्दा असा, म्हणून मी मगाशी आधीच म्हटलं मुद्दा म्हटलो की सगळ्यांनी सबमर्सिबल टाकली तर पाण्याचा उपसा नक्की वाढेल, परंतु पाण्याचा उपसा वाढण्यासाठी पृथ्वीमध्ये पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, अंडर वॉटर लेवल जे आहे वॉटर टेबल वाढलं पाहिजे याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर ह्या मोटरला म्हणजे जेट पंप असेल, ज्यांच्याकडे जेट पंप असेल त्यांनी त्याचे कॅपॅसिटर्स, कारण की पॉवर फॅक्टर हा महत्त्वाचा विषय आहे. पॉवर फॅक्टर म्हणजे ऊर्जेचं जर गणित मांडायचं झालं तर पॉवर म्हणजे ताकद बरोबर व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय व्होल्टेज गुणिले करंट गुणिले पॉवर फॅक्टर. जर तुमचा पॉवर फॅक्टर कमी असेल तर तुम्हाला करंट जास्त लागणार, तुम्हाला ज्यादा ताकदीची किंवा ज्यादा क्रॉस सेक्शनल एरियाची ज्यादा त्याचा जो क्षेत्रफळ आहे ज्यादा क्षेत्रफळाची वायर तुम्हाला लागणार आणि याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पॉवर लागणार, कारण की ते मोटर रन करण्यासाठी ते पंप रन करण्यासाठी तुम्हाला पॉवर फॅक्टर अत्यंत चांगला असणं आवश्यक आहे. त्यासाठी कॅपॅसिटर वेळच्या वेळी चेक करायला पाहिजे. कॅपॅसिटर जर गेले असतील तर एकतर मोटर चालू होणार नाही किंवा कॅपॅसिटर वीक झाले असेल जास्ती ऊर्जा खपत वाढेल. त्याचबरोबर फुटवाल दरवेळी तपासणं गरजेचं आवश्यक आहे. जेट पंपाच्या ठिकाणी ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांनी सबमर्सिबल टाकलं तर त्यांचं पॉवर त्यांची ऊर्जा खपत एक चतुर्थांश कमी होईल आणि त्याचबरोबर पाणी टाकण्याची क्षमता त्यांची वाढेल. हे पंपाच्या संदर्भामध्ये झालं. आता तुमचा दुसरा मुद्दा मला वाटतं की मायक्रोवेव्ह ओव्हनच्या थोडं ह्याच्यामध्ये एक मुद्दा, आपण साताऱ्यामध्ये जर काय आपण राजवाडा आणि बऱ्याचशा भागांमध्ये बघितलं तर डायरेक्ट एका नळाच्या आपण पाईपला ते मोटर लावलेले असते आणि ते खेचून घेण्याचं पाणी आपल्याच्या धडपड चाललेले असते. शास्त्रीय दृष्टिकोनातून मला या सगळ्याचा उहापोह करायचा, शास्त्रीय अशा पद्धतीने हे योग्य आहे, अयोग्य आहे, चुकीचं आहे, काय केलं पाहिजे जेणेकरून पाणी तिथे पोहोचेल. शास्त्रीय दृष्ट्या त्याचबरोबर इंडियन इलेक्ट्रिसिटी ऍक्ट नुसार हा गंभीर असा कायदेशीर गुन्हा आहे, कारण की पंपाला तुम्ही जेव्हा मोटर लावता तेव्हा तुम्ही सक्शन हेड त्याचं संपवलेलं आहे, कारण की तुम्ही तिकडनंही पाणी खेचूनच घेता आणि इतरांचं पाणी पळवता. दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. जर याच्यामध्ये त्या नळालाच पाणी आलं नाही तर ड्राय रन असा जो काय प्रकार आहे तो ड्राय रनमध्ये मोटर शॉर्ट होणे आणि त्या पंपामध्ये विद्युत प्रवाह खेळला जाणे ह्या घटना होतात. त्याचबरोबर ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, आता खरं तर तुम्ही ह्या चर्चेत हा मुद्दा आणला म्हणून सांगतो की माझ्या बोलण्याचा कदाचित आणि जाणार राग येण्याची शक्यता आहे, परंतु जेव्हा आपण पाणी हे आम्हाला मिळलं पाहिजे हे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा पाण्याची वापराच्या संदर्भामध्ये आणि पाण्याच्या सर्क्युलेशनच्या संदर्भामध्ये पाण्याच्या डिस्ट्रीब्युशनच्या संदर्भामध्ये जबाबदारी आपण स्वीकारत नाही. आम्ही गावात पण राहतो तर आता आम्ही गावाबाहेर राहतो, आम्ही पाणी मीटरनं घेतो, भरपूर पाणी मिळतं आपल्याला, पाण्याच्या संदर्भामध्ये तुमच्या रिक्वायरमेंट पूर्ण होतात. आम्ही वर्षाला 1000-1200 रुपये पाणीपट्टी भरणार नाही, आम्हाला भरपूर पाणी मिळणार, अशामध्ये चोऱ्या होण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर पाण्याची किंमत आपल्याला कळत नाही, जसं दिवसेंदिवस पाण्याची किंमत जसं तुम्हाला कळत नाही त्यामुळे मग पाण्याची किंमत आपण द्यायला तयार नाही, पाण्याची किंमत आपल्याला कळत नाही आणि मग ह्या सगळ्यातून दुष्टचक्र आहे. आणि आपण जसं म्हणतो तसं की त्याच्या पुढे जाऊन धोकादायक पद्धतीने आपण पाणी जमा करतोय हाही त्याचा पुढचा नाही. पाण्यावरची प्रक्रिया अतिशय चांगलं उदाहरण तुम्हाला असं सांगेन की आपल्या जवळच कराडपासून मलकापूर नावाची जी नगरपंचायत आहे त्यांनी देशाला मार्गदर्शक ठरला असा एक प्रकल्प राबवलेला आहे. त्याच्यामध्ये रिमोटद्वारे पाण्याचे हे पाणी जे काही वापरलं जातं त्याचं मीटरनं मोजता येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की लिकेज म्हणजे दिलेलं पाणी आलं याचा उत्तम ताळेबंद मलकापूर नगरपंचायतीनं घातलेला आहे. आणि मलकापूर नगरपंचायतीचं उदाहरण हे पथदर्शक आहे. सातारा नगरपालिकेच्या सर्व धोरणांनी
या पथदर्शी प्रकल्पाचा विचार करण्याची गरज आहे. नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे पुढे येण्याची गरज आहे. जर आपण आलो नाही तर सातारा म्हणजे आपण माझ्या लहानपणापासून मला आठवते आपण चर्चा खूप करतोय साताऱ्यात पाणी पडते ते कोल्हापूरला जाते ते सॉरी सांगलीला जाते सोलापूरला जाते या चर्चेतनं काही पाणी येत नाही पाणी येणार नाही नाही याच्याकरता तुम्ही म्हणता त्या पद्धतीने म्हणजे हा आपण एक वेगळा परंतु तरी सुद्धा कुठेतरी तो त्या वॉटर ऑडिट होण्याची आहे. जसं आपण एनर्जी ऑडिट करतोय त्याच पद्धतीने पाणी आमच्या ऊर्जा लेखा परीक्षामध्ये वॉटर ऑडिट हा एक प्रकार आहे. म्हणजे हे दोन्ही जर काही मोठी ब्रँच आहे तर हे हातात हात घालणं आणि मूळ आपला जो अगदी थेट प्रश्न होता माझा की ज्या पद्धतीने आपण पाईपना मोटर लावतो हे योग्य आहे की नाही आणि असं करू नये कारण त्याचे धोके आहेत हे आपल्याला लोकांपर्यंत नाही धोके म्हणजे त्यातनं जर इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट झाला तर त्यातनं तुम्हाला क्षमाच नाही ना हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्यात बरोबर. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण नळाला मोटर लावतो तेव्हा आपण दुसऱ्याचं पाणी पळवतो त्या मोटरवरचा लोड वाढवतो लाईफ कमी करतो आणि हे कशासाठी तर मला पाणी मिळावं. पण ह्या सगळ्यांच्या पाठीमागे जी मानसिकता आहे ती वेळ मिळणारं पाणी आणि पाण्याच्या संदर्भामध्ये असणारी अनास्था पाण्याच्या मिळणाऱ्या पाण्याच्या हिशोबाबद्दल असणारे अनास्था हे दुष्टचक्र आहे. दुष्टचक्र आपण आपल्या एका चक्रातल्या एका भागापर्यंत येऊया आणि आपण अशा पद्धतीने करायला नको ते पाणी आपल्याला मिळेल याकरता जे प्रयत्न करायला पाहिजे त्या प्रयत्नाकडे आपण जाऊया. स्वातंत्र्यानंतर बाया वापड्यानं या पद्धतीनं आणि सातारा शहरासारख्या कारण की सातारची गादी प्रतापसिंह महाराजांनी तुम्ही पाहिलं असेल की साताराच्या आजूबाजूला त्यांनी चांगल्या सोयी केलेल्या होत्या. दुर्दैवानं आज तसं नाहीये हा भाग म्हणून म्हणलं की आपल्याला बाया वापड्यांच्या स्वातंत्र्याने पाणी भरायला लागलं हे चांगली गोष्ट नाही पण परंतु तरी सुद्धा आपल्याला जे आज वास्तव दिसतंय आपण जनमत म्हणजे जे आहे ते मांडायचा प्रयत्न करतोय. मनामनातला जो आवाज आहे तो सांगतोय की पाणी नाहीये आणि पाणी घेण्याकरता ज्या अशास्त्रीय पद्धतीचा आपण वापर करतोय तर तो होऊ नये त्याच्यामुळे धोका आहे अपघात होण्याची शक्यता आहे. तेव्हा हा आपण एक जो भाग आहे तो तुमच्याकडनं तज्ज्ञ म्हणून आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. दुसरा जो मुद्दा होता माझा मायक्रोवेव्ह ओव्हनच्या संदर्भामध्ये होता तर त्याचाही वापर हल्ली मोठ्या प्रमाणात होतोय ते व्यवस्थित वापरण्याची पद्धत काय. मी सर्व ग्राहकांना सर्व नागरिकांना एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगू शकतो की मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर हा अत्यंत गरजेपुरता करावा. ह्याचं एक गोष्ट लक्षात घ्या मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणजे ऊर्जा एका पदार्थाकडून दुसऱ्या पदार्थाकडेकडे जाण्याचे जे काही प्रकार आहेत कंडक्शन कन्व्हेक्शन रेडिएशन त्याच्यामध्ये जेव्हा मायक्रोवेव्हमध्ये एक आपण कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये त्या वस्तू ठेवतोय आणि एका माध्यमातून म्हणजे पहिल्यांदा भांडं गरम होतं आणि नंतर आतली वस्तू गरम होते. या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण अन्न ज्या पद्धतीने गरम करतो कारण हे काही क्षणात होणारी गोष्ट आहे. मला हे मान्य आहे की लोकांच्याकडे वेळेची कारण की काम वेगामध्ये आता स्पीड जास्त आहे त्यामुळे लोकांना मायक्रोवेव्ह वापरावं वाटतं परंतु मायक्रोवेव्ह वापरताना त्यातल्या ज्या जीवनसत्वांचे वापर आहे तो जीवनसत्वांचा वापर सातत्याने एखादी गोष्ट मायक्रोवेव्हमध्ये केली कारण की त्यात वेव्स ट्रान्सफर होतात एनर्जी किंवा हीट वेव्स ट्रान्सफर होतात त्याच्यामध्ये जीवनसत्व त्याची जी काही ताकद आहे जीवनसत्व शरीराला जी मिळतात ती कमी होतात. मायक्रोवेव्हचा वापर अतिशय आवश्यक तेवढाच करावा आणि त्या मायक्रोवेव्हमध्ये जेवढ्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत त्याचा आधी ठेवण्यापूर्वी विचार करावा मगच ठेवाव्यात. विनाकारण भारंभार वस्तू ठेवून त्या गरम करू नयेत. त्याचबरोबर त्याची जी सेटिंग्स आहेत मायक्रोवेव्हची ती सेटिंग्स तुमच्याकडे जो काही मनुष्य येतो जेव्हा तुम्ही मायक्रोवेव्ह घेता तेव्हा त्याच्याकडून ती सेटिंग समजून घेऊन मगच मायक्रोवेव्हचा वापर करावा नाहीतर मायक्रोवेव्हचं कन्झम्पशन हे बऱ्यापैकी म्हणजे 750 वॅटच्या 1000 वॅटच्या पुढे मायक्रोवेव्हचं कन्झम्पशन आहे. परंतु आताच्या या नवीन जीवनामध्ये ती गरज आहे आणि गरजेपुरतच ते वापरावं असा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो वॉशिंग मशीन आणि मिक्सर आपण जे बघतो की दैनंदिन म्हणजे दररोजच लागणाऱ्या या गोष्टी आहेत. मिक्सर घडीघडीला लागणारे वस्तू आहे त्याचबरोबर वॉशिंग मशीन दिवसात एकदा वापरलं जातंच तेव्हा ह्याच्या संदर्भातही म्हणजे मिक्सर सारखा एक नेहमी वापरला जाणारा परंतु काळजी घेण्याच्या दृष्टीने किंवा इलेक्ट्रिसिटी आणि मिक्सर ह्याचा एक खोलात जाऊन विचार करायला पाहिजे. हा विचार न करता जाता वापरला जाणारा जी एक गृहोपयोगी वस्तू आहे त्या संदर्भामध्ये मिक्सर आणि फूड प्रोसेसर या नवीन वस्तू गृहिणीच्या हाताशी आलेल्या आहेत. मी असं सांगेन की मिक्सर तुम्ही जेव्हा घेता तेव्हा तो मिक्सर चांगल्या उत्तम दर्जाचा आहे का त्याबरोबर त्या मिक्सरमध्ये तुम्हाला मिळणाऱ्या चटणीचा जार किंवा सूपचा जार किंवा ज्युसर वगैरे हे सगळा विचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कॉस्ट आपल्याला महत्त्वाची आहे का त्याचा मेंटेनन्स महत्त्वाचा आहे.
त्याबरोबर मिक्सर किंवा कुठलीही इलेक्ट्रिकल वस्तू घेताना ते थ्री टर्मिनल डिव्हाइस म्हणजे एक फेज एक न्यूट्रल आणि अर्थिंग या तिन्ही टर्मिनलचं डिव्हाइस असलं तर ते गृहिणींनी किंवा गृहिणींनी घ्यावं. त्याचबरोबर स्टँडर्ड कंपनीचा मिक्सर घ्यावा. आपल्याला मिक्सरमध्ये काय काय चालवायचं आहे म्हणजे समजा शेंगदाणे फिरून त्याचं कूट करायचं शेंगदाण्याचं तर शेंगदाणे नीट भाजलेत का शेंगदाणे पूर्ण भरण्यापेक्षा अर्धे किंवा पाऊनसर भरले तर त्याचं कन्झम्पशन कमी होईल कारण की चुरा होणार नाही उडणार आहेत. त्याबरोबर आपल्याला तो मिक्सर वापरताना विनाकारण बराच वेळ चालवणं एका स्पीडवर चालवणं सारखी बटणं फिरवणं ह्याच्यामुळं त्यातली बुशिंग खराब होतात त्यातली कारण की मिक्सरचं जे अलाइनमेंट आहे ती जर अलाइनमेंट खराब झाली तर तुम्हाला मेंटेनन्स वाढतो आणि मिक्सर घेताना स्वस्त पडतो पण त्याचा मेंटेनन्स भाग पडतो. तेव्हा घेताना आपल्याला मिक्सर कोणत्या कामासाठी घ्यायचा आहे आणि त्या मिक्सर मध्ये आपण त्या त्या भांड्यामध्ये त्या त्या गोष्टी करतोय काय हे विचार करूनच गृहिणीने मिक्सर वापरावा. फूड प्रोसेसरची पण अवस्था तीच आहे. याच्या पुढचा माझा प्रश्न होता की आपण वॉशिंग मशीन मध्ये धूळ दिसायला खूप मोठा असतो आणि त्याचं नक्की कशा पद्धतीने वॉशिंग मशीन मध्ये प्रकार दोन आहेत एक सेमी ऑटोमॅटिक आणि फुल ऑटोमॅटिक. फुल ऑटोमॅटिक ज्यांची घेण्याची क्षमता आहे त्यांनी नक्कीच ते फुल ऑटोमॅटिक घ्यावं पण फुल ऑटोमॅटिक मध्ये पाण्याचा वापर जास्ती होतो. ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या आस्थापनामध्ये पाणी कमी आहे त्यांनी सेमी ऑटोमॅटिक मशीन घ्यावं. फुल ऑटोमॅटिकमध्ये जर त्याच्यामध्ये प्रकार आहेत नॉर्मल त्यानंतर ज्याची ताकद जास्ती आहे त्याचं लोड किंवा स्पीड वगैरे तुम्हाला वेगानं जर एखादी गोष्ट संपवायची तर तुम्ही त्याचं सिलेक्टर स्विचमध्ये स्पीडीवर नॉर्मलवर किंवा हाय अशा ज्या काही त्याच्या वेगवेगळ्या अरेंजमेंट आहेत त्या वापराव्यात. परंतु फुल ऑटोमॅटिक घेताना एक गोष्ट पुन्हा मी सांगतोय की चांगल्या कंपनीचा फुल ऑटोमॅटिक जर घेतला तर तुम्हाला आयुष्यभर बघावं लागत नाही. सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतलं तर त्या गृहिणीला त्या मशीनच्या शेजारी थोडावर उभं राहावं लागतं. फुल ऑटोमॅटिक घेतलं तर वर पाण्याचा सप्लाय असेल तरच फुल ऑटोमॅटिक मशीन जोडावं. जर तुम्ही फुल ऑटोमॅटिक मशीन जोडलं आणि पाण्याचा सप्लाय नसेल तर त्या ते मायक्रो कंट्रोलर आहे पण मशीन खराब होतं आणि त्याच्यामध्ये त्या आता तर नवीन अशी सिस्टीम झालेली आहे की दुरुस्त करायचीच नाही. बायबॅक त्या बायबॅकची सिस्टीम बरी वाटते परंतु ते काय म्हणजे आपल्या एकंदर पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नाही. सेमी ऑटोमॅटिक ज्याच्याकडे पाण्याचा प्रभाव कमी त्यांनी सेमी ऑटोमॅटिक घ्यावं. त्याच्यामध्ये 4 किलो 6 किलो 5 किलो 6 किलो म्हणजे आतल्या भांड्यामध्ये जे कपडे आहेत पाण्यासह त्याच्या वजनाचा विचार आहे. आपल्या घरातल्या लोकांच्या कपडे आपल्या घरातल्या लोकांची व्यक्तींची संख्या लक्षात घेऊन मशीन घ्यावं. फार मोठं मशीन घेतलं म्हणजे आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन होतं असं नाही. जेवढं मशीन मोठं घ्या तेवढी त्याची खपत जास्ती आहे. 4 माणसांच्या कुटुंबाला 4 किलोचं किंवा 5 किलोचं मशीन चालतं. 6 7 8 माणसांच्या कुटुंबाला 6 किलोचं मशीन चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जेव्हा आपण व्हरायटी घेतो तेव्हा ती व्हरायटी आपण पहिल्यांदा समजून घेणं त्याच्याकडून चांगलं डेमॉन्स्ट्रेशन घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. वॉशिंग मशीनमध्ये शक्यतो लिक्विड सोप वापरावा. तुम्ही जर लिक्विड सोप वापरला नाही तर आत होणार आत आपण जे काही टाकणार पावडर आहे ती जर चांगल्या दराची नसेल आतलं भांडं जरी प्लॅस्टिकचं असेल तर स्टेनलेस स्टीलचं असेल तर कदाचित लवकर खराब होईल. प्लॅस्टिकचं असेल तर खराब होणार नाही. परंतु तुम्हाला वॉशिंग मशीनमधला आवश्यक असणारा इफेक्ट त्यात माहिती पडणार. लिक्विड सोप किंवा चांगल्या दर्जाची उत्तम दर्जाची वॉशिंग पावडर वापरावी. अगदी मी आता एका वेगळ्या तुम्हाला काही उपकरणांसंदर्भात वेगळ्या म्हणजे खूप दैनंदिन जीवनात आपण त्याचा कायम वापर करत असतो मात्र नक्की त्याचं आणि इलेक्ट्रिकचं नातं काय आहे कारण बरेच गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे टीव्ही दूरदर्शन हा जो काही त्याचा जो सेट आहे तर त्या दूरदर्शन संच आणि त्याचबरोबर कॉम्प्युटर्स आज बहुतेक ठिकाणी कॉम्प्युटर्स आपल्याला दिसतात कंपन्यांमध्ये ऑफिसेसमध्ये कॉम्प्युटर्स आहेत आणि टीव्ही तर आपल्या घरातला एक घटक आहे म्हणजे 3 माणसांच्या ऐवजी 4th घटक तो आहे इतकं म्हणावं. 3 माणसं बाजूला टीव्ही बघत बसतात इतका महत्वाचा भाग आहे आणि तो दिवसातले जितके वेळ लाईट आहे बहुतेक वेळा तितक्या ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना तर तो कंटिन्यू सुरू असतोच. ते ह्या सगळ्या गोष्टींचा इलेक्ट्रिसिटीवर कसा परिणाम होतो आपण तो कशा पद्धतीने नियंत्रित करावा म्हणजे बंद करणं हा भाग वेगळा परंतु कॉम्प्युटरच्या संदर्भात त्याचा योग्य वापर कसा असला पाहिजे अतिशय आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगा म्हणजे जेणेकरून चुकीच्या पद्धती बरोबर आहे असं समजून काही गैरसमजातून आपण वापरत असू तर त्याला आज तिथे छेद बसेल आणि आपण योग्य पद्धतीने वागायचं. टेलिव्हिजनची सुरुवात जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सुरू झाला त्यावेळेला जेव्हा रंगीत टीव्ही आला तेव्हा फार मोठं लोकांचे आरडाओरड झाले परंतु आता टीव्ही हा सामान्यांच्या कुटुंबातला एक अविभाज्य भाग झालेला आहे. टीव्हीच्या म्हणजे CRO कॅथोड रे ट्यूब पासून टीव्हीमध्ये फार मोठी स्थितंत्र झालेली आहेत आणि आता LCD आणि आता तर भिंतीवर टाकणारा टीव्ही अशा पद्धतीच्या टीव्हीमध्ये स्थितंत्र झालेले आहेत. ज्यांच्याकडे ताकद असेल त्यांनी CRO बदलून
एलसीडी टीव्ही आणि एलसीडी टीव्हीची बदलून ज्यांची ताकद आहे त्यांनी एलईडी घ्यावं, कारण की कन्झम्पशन म्हणजे 170 वॅटपासून कन्झम्पशन 100 वॅटपर्यंत म्हणजे जो 50% कन्झम्पशन आलेलं आहे, आपल्याला असं वाटतं की आपण रिमोटवर चालवलेला टीव्ही रिमोटवरून बंद केला तर टीव्हीचं कन्झम्पशन होत नाही, तर टीव्हीमध्ये एक ट्रान्सफॉर्मर असतो आणि तो जरी बंद केला तर तो ट्रान्सफॉर्मर स्टँडबाय मोडमध्ये असल्यामुळे काही कन्झम्पशन होतं, तेव्हा टीव्ही बटनातून म्हणजे जिथून सप्लाय आलेला आहे तिथून बंद करावं, तरच त्या टीव्हीची दीर्घकाळ काम करण्याची क्षमता वाढते. रिमोटवर बंद केला आणि आपण तसंच झोपलो किंवा मी त्या हे सुरू करणं किंवा बंद करणं ह्याचा जो काही त्यातला सॉफ्टवेअरचा भाग आहे त्याच्याप्रमाणे टीव्ही चालू केला तर तुमची कन्झम्पशन कमी होतं अशी तर तुमची समजूत असेल तर ती चुकीची आहे. त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे की जेव्हा तुम्ही टीव्ही अशा पद्धतीने ठेवता तेव्हा रात्री होणारे व्होल्टेज मधले दाब काही वेळा कमी दर्जाच्या ट्रान्सफॉर्मरला सहन होत नाहीत आणि ट्रान्सफॉर्मर जोडून त्याची पिक्चर ट्यूब खराब होण्याची शक्यता आहे. एलईडी किंवा प्लाझ्मा किंवा एलसीडी टीव्ही हे नवीन आलेले आहेत मार्केटमध्ये, शक्य असेल तर लोकांनी ते बदलावे, जर शक्य नसतील तर अशा पद्धतीने टीव्ही वापरावा. सारखं चॅनल सर्फिंग करणं ह्याच्यामध्ये सुद्धा टीव्हीचं कन्झम्पशन काही प्रमाणामध्ये पण का होईना वाढत असतं. कॉम्प्युटरमध्ये सुद्धा हाच विषय आहे की लोकांना कॉम्प्युटर वापरण्याच्या संदर्भामध्ये स्क्रीन सेवर आणि टीव्ही बंद करणे सॉरी कॉम्प्युटरचा मॉनिटर बंद करणे हे लोकांच्या लक्षात येत नाही. कॉम्प्युटर अनावश्यक असेल तेव्हा कॉम्प्युटर त्या सॉफ्टवेअरमधल्या शटडाऊन मेनूनच बंद करावा. जर तुम्हाला नको असेल नुसती गाणी ऐकायची असतील तर तुम्ही मॉनिटर बंद केला तर चालेल, कारण की मॉनिटर हा कॉम्प्युटरमधला महत्त्वाचा घटक आहे. तो जवळजवळ 70 ते 80 वॅट एवढी ऊर्जा खातो. तुम्हाला जेव्हा नको असेल तेव्हा मॉनिटर तुम्ही बंद करावा. जेव्हा तुम्ही 10-15-20 मिनटं बाहेर जाणार असाल तेव्हा शटडाऊन मेनूनं टी व्ही बंद संगणक बंद करावा. संगणक बंद के या शटडाऊन मेनूनं बंद केल्यामुळं तुमचा संगणक चांगल्या पद्धतीने दीर्घकाळ काम करतो. तुम्ही ते संगणकावर काही काम करत नसताना संगणक चालू ठेवला तर त्याच्यामध्ये तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये गडबडी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर एका विशिष्ट मोडमध्ये राहिल्यामुळं त्या मॉनिटरचं त्याचबरोबर त्या संगणकाचा मेंटेनन्स देखभाल खर्च वाढण्याची शक्यता असते. त्याचबरोबर स्क्रीन सेवर डझंट सेव्ह आम्ही आमच्या याच्यामध्ये स्क्रीन सेवर डझंट सेव्ह पॉवर लोकांना स्क्रीन सेव्हर सेव्ह केला त्याच्यावर ठेवले म्हणजे आपली पॉवर सेव्ह होते असं नाही, कारण की मॉनिटर हा चालूच होत असतो. तेव्हा लोकांनी संगणक पुन्हा संगणकामध्ये सुद्धा जसं टी व्हीमध्ये आहे तसं संगणकामध्ये CRO जुन्या पद्धतीचे मॉनिटर आहेत ते शक्यतो बदलून एलसीडी मॉनिटर घ्यावेत. एलसीडीच्या पुढे नवीन मॉनिटर आलेले आहेत, तुमच्या आवश्यकतेप्रमाणे 14-16-18 इंची अशा पद्धतीचे एलसीडी मॉनिटर घ्यावेत आणि ते वापरावेत. तुमच्या आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे म्हणजे त्याचा एनर्जी म्हणजे ऊर्जा खपतीची काही संबंध नाही, पण आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण मेमरी घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त डेटा साठवता येतो. तेव्हा संगणकाचा हा वापर करताना या गोष्टी काळजीपूर्वक लक्ष ठेवाव्या. त्याचबरोबर जेव्हा शटडाऊन मेनून तुम्ही संगणक बंद कराल त्याचबरोबर संगणकाला जिथून विद्युत प्रवाह दिलेला आहे तिथून बंद करणं हे केव्हाही श्रेयस्कर आहे. अतिशय महत्त्वाच्या सूचना आणि महत्त्वाच्या बाबी आपण सांगितल्या की टीव्ही केवळ फक्त रिमोटनी बंद करणं किंवा कॉम्प्युटर आपला त्या एखाद्या ह्याच्यावर आणून बंद ठेवणं म्हणजे आपण पूर्णपणे बंद केली ती उपकरणं असा होत नाही. त्याचं मेंदूतनं बंद होतं फक्त टीव्ही बंद होत नाही. तेव्हा हा विषय अतिशय आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी महत्वाचा आहे. आपण या बाबी नक्कीच लक्षात घेऊया आणि त्या पद्धतीने वागूया. मी शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारणार आहे की सध्या आपण इन्व्हर्टर्स वापरतो आणि इन्व्हर्टर म्हणजे लाईट नसेल तेव्हा इन्व्हर्टर आहे आणि इन्व्हर्टर हा आपण पर्याय म्हणून वापरत असतो, ती पूर्ण नाही तो पर्याय आहे हा पुन्हा एकदा शब्द महत्वाचा आहे आपल्या दृष्टीने, तर तो पर्याय आहे तो कितपत पर्याय म्हणून योग्य आहे त्याचबरोबर त्याचंही कशा पद्धतीने आपण देखभाल करायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे कारण लाईट नसताना आपण त्याचा वापर करणार. इन्व्हर्टरचा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही विचारला, खरं तर हे अपेक्षित नव्हतं कारण की हा तांत्रिकतेकडे जाणारा विषय आहे, परंतु मला या विषयावर तुमचं अभिनंदनच करावं लागेल. इन्व्हर्टरची इंडस्ट्री जेवढ्या प्रमाणात वाढली म्हणजे थोडासा मुद्द्याकडं जाणारा विषय आहे, तेवढ्याच प्रमाणामध्ये जर ऊर्जा निर्माण करण्याची इन्व्हेस्टमेंट झाली असती तर इन्व्हर्टरवर जेवढ्या इंडस्ट्रीज चालल्या त्याच्या कैक पटीनं ऊर्जा निर्माण झाली. मुद्दा असा आहे की इन्व्हर्टर खरेदी करताना घ्यायच्या काळजी आणि इन्व्हर्टर वापरण्याची घ्यायची. इन्व्हर्टर हा बाजारामध्ये VA व्होल्टेज आणि अँपियर ह्या क्षमतेमध्ये विकला जातो, परंतु सांगताना वॅट आणि VA असं सांगितलं जातं. तर मी सर्व लोकांना एक नम्रतापूर्वक सांगेन VA आणि वॅट ह्याच्यामध्ये फरक आहे. VA अगदी थंबरून बोटावर चालणाऱ्या नियमानुसार 600 VA म्हणजे
500 वॅट म्हणजे 0.8 न त्याला जर म्हटलं तर तुम्हाला त्याच्यावर चालणाऱ्या म्हणजे रेझिस्टिव्ह लोड जर असेल किंवा त्याच्यावर चालणारी जी काही ऊर्जा उपकरण राहील त्याला 0.8 न गुणलं तर तुम्हाला त्याच्यावर चालणाऱ्या उपकरणांची संख्या मोजता येईल. आता इन्व्हर्टर हा पर्याय केव्हा वापरतो तेव्हा लाईट नसताना त्याच्यावर आपण बॅटरीतून डीसी एसी करतो आपण याला वापरत असतो. इन्व्हर्टर वापरताना सगळ्यात मोठी काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे की आपण त्याच्यावर काय उपकरणं जोडणार आहोत आणि ती उपकरणं आपल्याला किती वेळ चालवायची आहे. कारण की तुम्हाला उपकरणं एका वेळी खूप चालवायची असतील तर त्या बॅटरीतून मिळणारी एनर्जी किंवा क्षमता ती जी डीसी करून एसी करणार आहोत आपण ती जास्ती उपकरणं वापरली तर कमी काळ चालणार, कमी उपकरणं वापरली तर जास्ती काळ चालणार. त्याचबरोबर बॅटरी ही दर 3 महिन्यांनी योग्य त्या माणसाकडून तपासून घेणं आवश्यक आहे. जरी ती लेट म्हणजे काही लोक म्हणतात की ती पाणी नको असली किंवा पाणी तपासणं असली जरी असली तरी त्यात हे पाणी असतं आणि ते दर 2 वर्षांनी त्या बॅटरीची कॉस्ट जास्ती आहे. ज्यांना त्या घ्यायच्या त्या बॅटरी घ्याव्यात परंतु 3 ते 6 महिन्यांनी स्वतःहून संबंधित माणसाला तज्ज्ञ माणसाला बोलवून ती बॅटरी तपासणे आवश्यक आहे. बॅटरीवर कुठे बॅटरीची टर्मिनल्स खराब आहेत का, बॅटरीच्यावरती ती पावडर काय तयार झाली का हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर इन्व्हर्टरवर लावली जाणारी उपकरणं म्हणजे असे बल्ब लावायचे का पुन्हा लॅम्प सारे बल्ब लावायचे का हॅलोजन लावायचे हे ठरवावं. आवश्यक नसेल तेव्हा इन्व्हर्टरवर लावणारी उपकरणं बंद करावीत. त्याच्यामुळं इन्व्हर्टर दीर्घकाळ चालेल म्हणजे इन्व्हर्टर बरोबर त्याला जोडलेली बॅटरी, कारण की त्याचा आत्मा ही बॅटरी आहे तेव्हा बॅटरी दीर्घकाळ चालेल. आणि बॅटरीचाच खर्च जास्ती महत्त्वाचा आहे इन्व्हर्टरचा खर्च, कारण की इन्व्हर्टर जर समजा 8,000 रुपये घेतला तर बॅटरी 22,000-22,500 रुपयाची बॅटरी असते तर बॅटरीचीच कॉस्ट जास्ती महत्त्वाची आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्याव्या. बॅटऱ्या स्टँडर्ड कंपनीच्या किंवा योग्य त्या विश्वासू माणसाकडून बॅटरी घ्याव्या. अगदी महत्त्वाची सूचना आणि महत्त्वाच्या टिपा आपण आम्हाला दिलेल्या आहेत. आपण ह्या मार्गदर्शक ज्या तुमच्या सूचना आहेत जी माहिती आहे ती नक्कीच आपण आपल्या सर्व प्रेक्षकांनी ऐकलेली आहे तेव्हा आपण त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. आपण जसं अगोदरपासून म्हणत आलेलो आहे की एनर्जी वाचवणं जी काही वीज वाचवणं याचा अर्थ आपण बचत करणं आहे, त्याचबरोबर राष्ट्राला एक आपल्या एनर्जी सेव्ड इज एनर्जी जनरेटेड अशा पद्धतीचं हे वाक्य आहे आणि आपण नक्कीच आपल्या पैशाचीही बचत त्यामुळे करत असतो. ही सवय व्हावी ही केवळ आपण सांगण्याचा पुरता भाग नाही, हे केवळ उन्हाळ्याचं आणि भार नियमन सुरू झालं म्हणून हा भाग नाही तर उन्हाळा हिवाळा पावसाळा या सगळ्याच ऋतूंमध्ये आपल्याला या पद्धतीने हे वागलं पाहिजे. एक सवय म्हणून आपल्या मनामध्ये आपल्या एकूण सवयीमध्ये हे रुळलं पाहिजे. लाईट आपण नसताना त्या खोलीतले बंद झाले पाहिजेत, पंखे बंद झाले पाहिजेत. या छोट्या छोट्या बाबी आहेत पण ह्या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत. अशा बाबी आपण आज सरांकडनं घरगुती वापरायच्या घेतलेल्या आहेत. ह्यानंतर आपण पुढेही काही इंडस्ट्रीच्या संदर्भात असतील किंवा औद्योगिक उपकरणांच्या त्या बाबी आपण समजून घेणार आहोत. पण आपल्याला 2 भागामध्ये धनंजय देवी सरांनी जी काही माहिती दिलेली आहे त्याबद्दल आपण जनमतच्या वतीने सरांचे आभार मानूया. सर धन्यवाद.